क्रिकेट म्हणजे भारतीयांचा श्वास होय. कुणाला क्रिकेट खेळायला आवडतं तर कुणाला क्रिकेट सामना पाहायला आवडतं. आज अनेक ठिकाणी क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. खास क्रिकेट प्रेमी खेळाडूंना आपलं क्रिकेट कौशल्य दाखविण्याची संधी यामुळे उपलब्ध होते. मखमलाबाद येथील शिव तांडव युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश काकड यांच्या वतीने क्रिकेट महासंग्राम टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवार 26 फेब्रुवारी 2024 रोजी गामनेमळा मखमलाबाद येथे क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला. स्पर्धेच्या आधी सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. उपस्थित प्रमुख मान्यवरांचं आयोजक शिवतांडव युवा प्रतिष्ठानच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये रोख आणि ॲक्टिवा गाडी, द्वितीय पारितोषिक 61,000 रुपये रोख आणि सायकल, तृतीय पारितोषिक 41,000 रुपये रोख आणि सायकल, चौथे पारितोषिक 31,000 रुपये रोख. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट खेळाडू 11,000 रुपये रोख, सर्वोत्कृष्ट गोलंदाज 5,000 रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज 5,000 रुपये, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज अशी अनेक पारितोषिके खेळाडूंना यावेळी देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती गणेश गीते, धर्मवीर विक्रम नागरे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, प्रमोद पालवे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, संजय फडोळ, खंडेराव काकड, संजय गामणे, अंकुश काकड, शंकर गर्दे, वाल्मिक गामणे, अंकुश काकड, ऋषिकेश आहेर, ज्ञानेश्वर काकड, सर्व क्रिकेट प्रेमी मखमलाबाद ग्रामस्थ उपस्थित होते. शिवतांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद तर्फे आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून ते 2 मार्च 2024 पर्यंत भव्य क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केला आहे. मखमलाबाद टेनिस क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन केलं आहे. विविध प्रकारचे बक्षिसं, आकर्षक बक्षिसांचे इथं वाटप केले जाणार आहे. तर सर्वांना खेळाडूंना विनंती आहे का त्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. संघांना आणि शुभेच्छा. आज या ठिकाणी शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश भाऊ काकड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा महासंग्राम मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी या नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती गणेश भाऊ गीते, या वार्डाच्या प्रथम नागरिक सुनीताताई पिंगळे, विक्रमांना नागरे, प्रमोद भाऊ पालवे, पुंडलिकांना खोडे, ज्ञानेश्वरजी काकड आणि अमित भाऊ घुगे सर्वजण उपस्थित होते. खरोखर युवकांसाठी एक अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी केलाय आणि 41,000 पासून तर 1,00,000 पर्यंत, तसेच ऍक्टिवा गाडी असेल, बाईक असेल, या सगळ्या बक्षिसाची लयलूट या ठिकाणी होणार आहे. मी समस्त नाशिककरांना आवाहन करतो की या स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित लावी विनंती. मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग शिवतांडव युवा प्रतिष्ठानच्या तर्फे भरवण्यात आलेले आहे. या ठिकाणी शिवतांडव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश काकड, नंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका सुनीताताई पिंगळे, विक्रमांना नागरे, प्रमोद बाप्पू पालवे आणि सर्व आमचे मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, संजूभाऊ गामणे, पुंडलिकांना खोडे आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले मान्यवर, आज या ठिकाणी मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आज शुभारंभ झालेला आहे. उद्यापासून इथे 5 दिवस क्रिकेटच्या मॅचेस होणार आहे. मी सर्व खेळाडूंना आणि सर्व टीमला माझ्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो, जय हिंद. क्रिकेटचा महासंग्राम वर्ष पहिले 2024 मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आज आमचे बंधू गणेश भाऊ काकड यांनी इथे आयोजित केले आहे. तर मी आपण सर्वांना सांगू इच्छितो, मखमलाबादमध्ये क्रिकेटचे आमचे गावातील नितीन धात्रक असतील, भगवंतदादा काकड असतील, अजून श्रीरंग कापसे असतील, हे सर्व रणजी प्लेयर खेळलेले आहे. तसं जर पाहिलं तर नाशिक नगरीला मखमलाबादनी खूप असे सुंदर क्रिकेटपटू दिले आहे. त्यांचा विचार करता गणेश भाऊ यांनी तरुण मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धेचं आज उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती गणेश भाऊ गीते, तसेच विक्रमांना नागरे व संजीवनाना गामणे या सर्व इथं उपस्थित होते. त्याबद्दल मी त्या सर्वांचे प्रथम आभार मानतो व क्रिकेट रसिकांसाठी विनंती करतो की त्यांनी ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा, कारण की ह्या स्पर्धेसाठी 1,00,000 प्रथम बक्षीस 1,00,000, तसे ॲक्टिवा गाडी, दुसरं बक्षीस 61,000 सायकल,
तिसरं बक्षीस 41,000, सायकल चौथं बक्षीस 31,000, तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट बॉलर असे अनेक प्रकारचे बक्षीस गणेश भाऊ काकडेंनी इथं आयोजित केलेले आहे। तरी खेळाडूंना मी एकच सांगू इच्छितो, याच्यात आपण सर्वांनी उत्कृष्ट खेळ करून स्पर्धेला चांगले सहकार्य करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्यानंतर हर्षल खुळे यांना मी विनंती करतो, आमच्यावरती यायचंय। सत्कार उमेश काकड यांनी करायचा आहे। त्यानंतर प्रमोद बापू कानवे यंदर यांनी करायचं आहे। सगळं यांचा सत्कार करावा। कृपया मंचवणे यांनी कळते यांना विनंती करतो। पुढील सत्कार त्यानंतर पुढील सत्कार काळे समोर गानाजी गानाजी इकडे गानाजी गानाजी या दोन संघा दरम्यान आजचा पहिला सामना मखमलाबाद प्रीमियर लीग या काही जणांमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे। काही नाही संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज।